सर, हैप्पी मैरिज ईयर। अरे ईयर नहीं, एनिवर्सरी। हैप्पी मैरिज एनिवर्सरी। 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 हाँ साहेब, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। थँक यू। अरे वाह, मस्त गिफ्ट आहे। काय साहेब, एक फूल तर आहे। पांडोबा, अरे गिफ्ट किती मोठं आहे त्यापेक्षा कोणत्या भावनेने दिलंय ना ते जास्त महत्वाचं आहे। चला, आपल्याला भरपूर काम आहेत। अरे आता कसली कामं राहिली आहेत, हे आहे भरपूर आहे। साहेब, प्रांजलताईंच्या घरचे पण येणार आहेत ना। हो, आज स्पेशल जेवण बनवायला सांगितले बाई साहेबांनी। तिने हॉटेलमध्ये ऑर्डर दिली आहे, बनवू बिनवू नका, सगळं डबल होईल। हो नाही सर, आम्हाला जेवण बनवायलाच सांगितलंय। मग त्या हॉटेलच्या ऑर्डरचं काय करणार? अहो मी कॅन्सल केले ते। का? मी गे रही नंतर विचार केला की हल्ली शांता आणि पांडू सुद्धा बरं जेवण बनवायला लागलेत, आणि अहो पावसाळ्याचे दिवस, उगाच ते बाहेरचं जेवण नकोच। मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना नीट तुमच्या? हो, पाहुणे चारच येणार आहेत, पण तुम्ही सहा माणसांचा स्वयंपाक करा, काहीही कमी पडता कामा नाही। जी जा 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 कामाला लागा। जी बाई साहेब। हॅपी मॅरेज ऍनिव्हर्सरी। थँक यू। अगो बाई, हे कधी आणलं तुम्ही? आणलं, उघडून बघू। तुझी मर्जी। मी ओळखू का ह्याच्यात काय येते? डायमंड ज्वेलरी वाटलंच होत मला। हे कसं काय सुचलं तुम्हाला? का आता आपलं वय झालंय असं सांगायचंय? ते तर आहेच ग, आणि एक सांगू का, वय काहीही असलं ना तरी आयुष्यात एकदा तरी भगवद्गीता वाचावी माणसाने, बोध मिळतो। हो हो, बोध मिळतोच। तुम्हाला माहितीये मला या गीतेतलं काय आवडतं? काय? युद्ध। युद्धाच्या वेळेला समोर आपले नातेवाईक बघून अर्जुनाने शस्त्र खाली ठेवली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला काय म्हणाले? अर्जुना, युद्धात समोर वडील, भाऊ, काका कुणी असले तरी हे युद्ध आहे, कौटुंबिक आसक्तीचा त्याग कर। अरे ही आसक्तीच हृदयाला दुर्बल बनवते, त्यामुळे या दुर्बलतेचा त्याग कर आणि युद्धाला तयार हो, कारण युद्धात समोरचा फक्त शत्रू आणि शत्रूच असतो। वा, गीतेमधलं एवढंच बरं माहिती आहे तुला। अहो आता बाकीची गीता वाचली की कळेल ना, सगळी माहिती होईल। अगं बाई, हॅपी मॅरेज ऍनिव्हर्सरी हे माझ्याकडून तुम्हाला। थँक यू। अरे वा, मस्त आहे। पण हे एकाच हातात दिसतंय, दुसऱ्या हातात कुठे? अहो हे ब्रेसलेट आहे ना, एकाच हातात घालतात। ब्रेसलेट आहे होय, मला वाटलं हातकडी भेट दिलीस। आयुष्यभर मी तुझा कैदी आहे हे दाखवायला। तुम्हा पुरुषांना ना काही गिफ्ट द्यायलाच नको, कितीही छान गिफ्ट दिलं तरी सुद्धा काहीतरी घुसपट काढत। काय झालं? बस बस इथे बस। अहो एकदम ना चक्कर आल्यासारखी, म्हणजे रात्री काही खाल्लं नव्हतं आणि सकाळपासून काहीच पोटात गेलं नाही। विनात, अगं असं का करतेस तू? तुला शुगरचा त्रास विसरलीस का? तुझ्या पोटात काही नाही ना म्हणून तुझी शुगर वाढली असेल। मी डॉक्टर देशपांडेंना फोन करू? नको नको, काहीतरी खायला द्या म्हणजे बरं वाटेल मला। घे, कर सुरू कर। भाऊजी अहो, पण तुम्ही आलात तरी काही हरकत नाहीये। अगं पण तिथे येऊन मी काय करणार आहे? मी अख्खा वेळ फक्त गप्प बसून राहणार आणि तुम्ही म्हणाल त्याला होणं येत नाही एवढंच म्हणणार आहे। अरे दादा तसं काही नाहीये, तिच्या पप्पांबरोबर गप्पा मारता येतील ना, ते स्वभावाने खूप चांगले आहेत। ते सगळं ठीक आहे, पण त्यांची आणि माझी फारशी ओळख नाहीये,
तुमच्या दोघांच्या लग्नातच भेटलोय मी त्यांना, बास नंतर नाही. आणि तसंही माझा आणि ऋतूचा डायरेक्ट संबंधच नाहीये, तरी युगात आम्ही पण येतो. मूर्ख आहे रे, मला खूप ऑकवर्ड फील होईल तिकडे आल्यावर. प्लीज तुम्ही काहीतरी करा प्लीज. राया मला असं वाटतंय भाऊजींचं बरोबर आहे. ठीक आहे, मग तू नाही यायचं म्हणतोयस? हो यार. ठीक आहे, मग मी नाश्त्याच्या वेळेला काही पण करून हे टाळतो. राया सॉरी, म्हणजे माझ्यामुळे तुला उगाच खोटं बोलावं लागणार. नाही, मला अजिबात खोटं बोलायला लागणार नाही. आपल्या ऑर्डरचं स्टील सप्लायर उद्या पाठवणार होता, ते मी त्याला आज संध्याकाळी पाठवायला सांगतो ना, एवढंच. पण त्याने काय होणार आहे? आमच्या दोघांपैकी कोणाला तरी एकाला वर्कशॉपवर थांबायला लागणार. आणि एकाला म्हणजे मलाच जावं लागणार, कारण तुझ्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणजे तुला तिथे जावंच लागणार आहे. हे मस्त आहे. हो, म्हणजे कोणालाच खोटं बोलायला नको, हे बरं. बरं प्रांजल, तू जरा नाश्त्याचं बघ, आम्ही दोघं 2 मिनिटातच येतो. दादा, आपण आजच बाबांचे पैसे देऊन टाकूया. हो. काय गे, कुठे सगळे? येत आहे सासूबाई. मी दुपारी 3 नंतर ना ब्युटी पार्लर मध्ये जाणार आहे, काही काम असेल ना तर आधीच सांगा. प्रांजल तू येणार आहेस का माझ्या बरोबर? नाही. काय ग, कोणाच्या लग्नाला जायचंय का? नाही नाही, लग्नाला नाही हो, लग्नाच्या वाढदिवसाला जायचंय. ए रायाने मुकुंद कुठे? येत आहे. प्रांजल तू मम्माकडे जाणार आहेस ना वाढदिवसाला? एक बुके घे आणि त्याच्यावर लिही फ्रॉम चिटणवीस फॅमिली असं. नको नको, फक्त फ्रॉम माधव चिटणवीस एवढंच नाही. का काय का, 100 रुपयात बुके येत नाही. आली तर फार तर 5 गुलाबाची फुलं येतील. अरे चिटणवीस फॅमिलीत 9 माणसं, 5 गुलाबाची फुलं कसं दिसेल? हे फुलं काय पाघळ्या काय, भावना पोचवणं महत्वाचं. आणि हो भाऊजी, मी खीर केली आहे आणि पुरणपोळ्या पण. राया न विसरता घेऊन जा ते. मुकुंद जरा आठवण कर बाबा याला. हा बघ, 5 फुलं शिवाय पुरणपोळ्या, खीर, अजून काय हवे? आज तिथे नाही जाता येणार. का? हळू हळू करे. काय झालं? रात्री स्टील येणार आहे नवीन कामाचं, ते उतरवून घ्यावं लागेल, त्याचं वजन चेक करून घ्यावं लागेल, काही कमी जास्त झालं तर. शिवाय त्याची क्वालिटी पण चेक करून घ्यावी लागेल. आणि असं न बघता घेतलं ना तर परत कोणी घेणार नाही ना ते. त्यामुळे आमच्या दोघांपैकी कोणाला एकाला तरी वर्कशॉप वरती थांबायला लागेल. मग तू थांबणी करचे, मी आणि मुकुंद जातो प्रांजल बरोबर. मीही तेच करणार होतो, तुम्ही दोघं आणि प्रांजल जा तिकडे. अरे तेच काय करणार, तुझ्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे, मुकुंदाच्या नाही. म्हणून काय झालं, नेहमी काय मुकुंदांनीच काम करायचं का? काम दोघांनी करायची ऋता, पण आजची गोष्ट जरा वेगळी आहे ना. अशी कशी काय वेगळी? ते काही नाही, मी आणि मुकुंद जाणार म्हणजे जाणार. ऋता तू जरा थांबशील का? राया तू आणि प्रांजल जा रे, मी माल घेतो. याला काय अर्थ आहे? पण मला जायचंच आहे. काहीही गरज नाहीये, नाहीतरी त्यांनी आपल्याला बोलावलंच नव्हतं. तूच आम्ही येतो म्हणून लोचाटासारखी मागे लागली होती. तुला कोणी सांगितलं हे? मला आजीने सगळं सांगितलंय. अलिंदी हे खरंय? अरे मुकुंदा तुला यावंच लागेल, तेवढीच ओळख वाढेल तुझी. काही वेडीस का ग? आणि तिकडे येऊन मी काय करू? आणि बेसिकली हे बळजबरीने मिळवलेलं निमंत्रण घेणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू येणार नसलास तरी मी जाणार आहे. काही कारणच नाहीये, मी तर जाणार नाहीच आणि तू पण जाणार नाही. तू तुझं सांग ना, मी काय करायचं ते मी ठरवेन. ऋता ए थांबा जरा, मोठी माणसं आहे तिथे, आपापसात काय म्हणते? बघ ना कसं बोलतोय. बरोबरच बोलतोय तो, तिकडे फक्त प्रांजल आणि राहत जाते. तुम्ही सगळ्यांना मुद्दामून माझ्याशी असं वागताय, ते काही नाही, मी माहेरीच जाते. आणि मुकुंदा थांबायला आलास ना तर मी अजिबात थांबणार नाहीये. डोंट वरी, मी तुला काही थांबवणार वगैरे नाही. मी बॅगच भरते. मी बॅग काढून देऊ की तू स्वतःच काढशील? मी बघते काय करायचं. मुकुंदा जा आता तिची समजूत काढ जा. काही गरज नाही, कुठेही जात नाही ती, दरवेळी नुसती धमकावते. मी तुला परत फोन करतो. वीणा अगं काय हे, एवढं एकटीने सगळं कशाला उतरून आणलंस? पांडू लाग मारायचीस नाही तर मला बोलवायचंस ना. अहो असू देव. असू देत काय, तुला बरं वाटत नाहीये ना? इश्या मला काय झालं, मला मी चांगली बरी आहे.
म्हणजे आता बरं वाटतंय तुला. तुझ्या टोन वरनं कळते की तुला आता काय आहे झालेलं नाही. अहो टोमणे कसले मारताय, त्याच्यापेक्षा विचार आहे काय म्हणून. हो ते तर मी विचारणारच होतो, काय आहे काय हे रिटर्न गिफ्ट. अहो आता सगळे पाहुणे येणार ना, मग त्यांना द्यायला नको का. अगं पाहुणे कसले, घरचीच लोक आहेत ती. असं कसं असं कसं, तरी द्यायला हे हवंच. ह्या साड्या तीन आहेत प्रांजलसाठी, अगदी तिला आवडतील अशा घेतल्या आहेत मी. आणि हे शर्टाचं कापड, रायाचा भाऊ काय नाव त्याचं, मुकुंदा. हा मुकुंदा, बरोबर तुमच्या लक्षात आहे, मी तर विसरूनच गेले होते. बरं झालं सांगितलं, नाहीतर आपल्या घरी आल्यावर त्यांनाच विचारलं असतं नाव काय तुमचं. पण ते शर्टचं कापड कशाला आणलं, सूटचं आणायचं. अहो सूट शिवायला 4-5 हजार रुपये पडतात कमीत कमी, परवडणार आहेत का त्याला. आणि सूट घालून तू जाणार कुठे, त्या वर्कशॉपमध्ये. आणि हा नाईट सूट. हा कोणाला आणखी. अहो रायाला. अगं तू जावायला नाईट ड्रेस येणार आहेस. हो काय हरकत आहे, हे पहा तुम्ही त्यांना इथे राहा असं म्हणाला आणि त्याला तोही तयार झाला. मग आज त्यानिमित्ताने नाईट सूट दिला तर ते योग्य नाही का ठरणार, लगेच आजच्या आज वापरता येईल त्याला, म्हणजे मग नाईट सूट देणंच योग्य ठरेल ना. आलेच मी. ए बाई अगं विणा कमी धावपळ कर जरा, तुझा खरंच बरं नाही अजून. अच्छे हो बरी आहे मी. काय ग कशासाठी फोन केला होतास. बघा ना तुम्ही मला आणि मुकुंदला पण बोलवलं होतं ना, तर तो म्हणतोय की त्याला जमत नाहीये आणि त्याला जमणार नाही म्हणून तो मला म्हणतोय तू पण ना जायचं. आणि घरचे बघा ना. ए रुता आधी हे रडणं थांबव बघू. हे बघ मला सांग की तुम्ही येणार आहात का नाही, कारण मला इथे बरीच काम आहेत. नाही. चला बरं झालं बाई. तुम्ही बरं झालं म्हणताय. हो एक तर आम्ही तुला बोलवलंच नव्हतं, तूच निमंत्रण गळी पाडून घेतलं होतंस. तुम्हालाही मी तिथे यायला नकोय. अजिबात नकोय. कारण सांगू. कारण तू मूर्ख आहेस. नाही म्हणजे पटकन काहीतरी मूर्खासारखं बोलशील आणि मी गोत्यात येईन. बाई 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 नकोच ते. तू येत नाहीयेस ना ते आपल्या दोघींसाठी फार बरं आहे बाळा. अहो पण मी तुम्हाला कबूल केलं होतं की मी. हे बरं होता आता ठरलंय ना की तू येणार नाहीस. तर मग झालं तर मी ठेवते बाई फोन. कुणालाच मी नकोय. आणि अजून मुकुंद पण नाही आला मला म्हणवायला. आला आता मला बाबा पुता करून हा मनवणार, पण मी नाहीच ऐकणार. थँक्यू. थँक्यू बाबा. पैसे एवढे लगेच परत दिले. आता यांनी पैसे परत मागायचे आत विणा त्यांना देऊन टाकायला पाहिजेत. त्यांचं फक्त नाव घेतलं आणि लगेच यांचा फोन. प्रांजल तुझ्या मामाचाच फोन आहे. नमस्कार विणाताई बोला. माधवराव अहो आता रुताचा फोन आला होता, त्यांना म्हणे इकडे यायला जमणार नाहीये. काय असं म्हणाले रुता. नाही नाही असं कसं शक्य आहे, मी पाठवतोय त्या दोघांना. हा म्हणजे असं परस्पर कसं ठरवेल ना ती. नाही ते दोघं पण येतील. अहो नाही नाही त्याच्यासाठी नाही फोन केला. खरं म्हणजे रुताला आणि तिच्या नवऱ्याला यांनी बोलवलंच नव्हतं, पण आम्ही येतो आम्ही येतो असं रुतानी म्हटल्यावर यांना नाही म्हणताच आलं नाही. अच्छा हो का, पण मग. अहो मी तुम्हाला फोन याच्यासाठी केला होता की माधवराव आले असते तर खूप बरं झालं असतं, छान गप्पा मारता आले असत्या असं हे सारखं म्हणत होते. तर तुम्ही आणि कालिंदीताई आज राया आणि प्रांजल बरोबर आमच्याकडे या. अहो नाही आम्ही कशाला, आता तुमचं ठरलंय ना सगळं. असं कसं असं कसं, तुम्ही नक्की या. अहो पण ते काही नाही. आता हे एकदा म्हणालेत ना आणि यांनी एकदा बोलवलं ना म्हणजे मग ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. नाही नाही ऐकू ना, येतो आम्ही दोघ जण. वा 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 खूप बरं वाटलं हा तुम्ही येणार म्हणून. मी की नाही बरोबर 7 वाजता तुमच्याकडे गाडी पाठवते. काय अहो गाडी कशाला, आमचे आम्ही येऊ ना. असं कसं असं कसं, अहो पावसाचे दिवस आहेत ते रिक्षा पटकन नाही मिळाली म्हणजे मी गाडी पाठवते. हा बरं ठीक आहे चला ठेवू फोन.
अहो इतकी काम आहेत ना. नाही नाही ऐका विणाताई, तुम्हाला हॅपी मॅरेज अनिव्हर्सरी. अगं बाई लक्षात आहे का तुमच्या, थँक्यू. हा आणि उल्हासरावांना पण सांगा. हो हो नक्की सांगते. हा चला ठेवू फोन. कालिंदी त्यांनी आपल्याला पण जेवायला बोलवलंय, ते 7 वाजता गाडी पाठवतात. मी बाहेर जाते कायमची. मी एवढी रडले तर मला कोणी विचारायला पण आलं नाही. मला आता कळलंय कोणालाच माझी गरज नाही. मग मी तरी काय राहू या घरात. आहे माझ्या आईचं घर, एवढं मोठं नसेल पण माझी पर्वा करणाऱ्यांचे राहीन मी एकटी. ए रुता, एकटी म्हणजे तुझी आई कुठे बाहेर जाणार आहे का? एकटी म्हणजे आई बरोबर एकटी. अच्छा. मला खूप आठवण येईल तुमच्या सगळ्यांची पण मन मारून राहीन मी. नाही नाही तसं नको करू. नाही म्हणजे मला काय म्हणायचं, त्यापेक्षा तू एक काम कर, तू आपला फॅमिली फोटो घेऊन जा. हा म्हणजे आठवण आली की फोटो बघायचा काय रे. काका मला दुसरी बायको मिळेल ना? हो नक्की. काय मुकुंदा तू, हे काय विचार ना झाला, नक्की मिळेल. हा हे आई यावेळी तुला कशी सून पाहिजे? नाही तू आधीच सांग, म्हणजे मी चॉईस करताना तशीच करेन ना. हे मुकुंदा पण ऐका, यावेळेस तुझ्या आधी मी लग्न करणार. काका आपण एक काम करूया. काय? आपण एकत्रच मुली बघूया आणि एकत्रच लग्न करूया. हा एकाच मांडवात, तेवढेच बाबांचे पैसे वाचतील. ए आता बस झाला आहे. रुता गप रडू नको, शांत हो. गप गप बघा ना कसं बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको तू. चल बरं चल चल ये. अरे लाजा वाटत नाही ना तुम्हाला? कशाला रडवलं तिला? दादा मस्करी केली फक्त. अरे मस्करीची कुस्करी होईल एक दिवस. तुम्ही ना एखादी गोष्ट एवढी तांटाकी तुटलीच पाहिजे. एखादं ऐकून घेतो म्हणून किती बोलायचं. बाबा सॉरी. मला ना परत ही अशी मस्करी केलेली चालणार नाही मागे. मी आता कोणाचंच ऐकणार नाहीये. मी माहेरी जाणार म्हणजे जाणार. अगं रुता मला सांग, एवढ्या छोट्याशा कारणासाठी कोणी माहेरी जात का? आता मुकुंदाला काम आहे म्हणून त्याला यायला जमत नाहीये ना. काय करणार तो बिचारा? मनात आणलं ना तो सगळं काही होऊ शकतो. पण तो मनातच आणत नाही, प्रत्येक वेळेला तो असंच करतो. अगं वहिनी पण भाऊजी मुद्दाम कशाला करतील ना असं? ते नाही माहित. मी किती छान तयारी केली होती माहितीये तिकडे जायची. ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट पण घेतली होती. ती पण आता वाया जाणार. पुढच्या वेळेला देईल का ती अपॉइंटमेंट मला? रुता तुला नक्की कुठल्या गोष्टीचं वाईट वाटतंय? म्हणजे तुझी पार्लरची अपॉइंटमेंट बुडणार आहे त्याच का प्रांजलच्या माहेरी जाता येणार नाहीये त्याच? दोन्हीच. शिवाय बघा ना मी साडी पण ड्रायक्लीन करून आणली होती. आता त्याच काय करायचं? खूप काही ठरवलं होतं मनाशी पण या मुकुंदाने ना सगळ्यात चुराडा करून टाकला. बहिणी अग पण अशी चिडचिड करून काही साध्य होणार आहे का? मी चिडणार? मला पूर्ण अधिकारी चिडायचा. मुकुंद दुसरं लग्न करतो म्हणला का? मी असं काय केलंय? एकच तर हट्ट आहे माझा तुझ्या माहेरी यायचा, तर त्याला नाही म्हणतो. आणि मी माझ्या माहेरी जाते म्हणाले तर हसत हसत जा म्हणाला मला. रुत तुला नक्की काय हवंय? म्हणजे मी मुकुंदाला सांगू का तुला सॉरी म्हणायला, का भाऊजींना सांगू तुला सॉरी म्हणायला? काही नको. मग काय करायचं? काही करू नका. मला तिकडे यायचंय. तू कोणी असं पण म्हणत नाही की तुला यायचंय ना, आता चल. मुकुंद नाही तर नाही, तू चल. पण ते पण नाही ना. ठीक आहे वहिनी, तू आलीस तरी काही हरकत नाहीये. तू ये आमच्या बरोबर मम्माकडे. तीनही वाजले ना, मग मी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन येते. अहो तुम्हाला न विचारता मी एक गोष्ट केली आहे, सांगू? आजपर्यंत मला न विचारता तू बरेच गोष्टी केल्यास. सगळ्या सांगणार आहेस का एवढी एकच सांगणार आहे? अहो आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, निदान आज तरी टोमणे नका ना मारू. सांगू का नको सांगू? हे बघ
तू जी गोष्ट केलीस ना त्यामुळे जर कोणाचं नुकसान होणार नसेल तर नाही सांगितलीस ना तरी चालेल, आपण नुकसान होणार असेल तर मात्र लगेच सांग. बाई 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 बाई, अहो मी कशाला कुणाचं नुकसान करू? रायाचा भाऊ आणि त्याची बायको आज आपल्याकडे जेवायला येणार नाहीत हे सांगायचं होतं मला. का? म्हणजे तू काय बोललीस त्यांना म्हणून ते येत नाहीयेत? बघा आता परत मलाच दोष देत आहे. अहो रायाचा भाऊ, त्याला म्हणे नेमकं वर्कशॉपवर जावं लागणार आहे म्हणून तो नाही येऊ शकणार. अच्छा, मग ना मी माधवराव आणि कालिंदीताईंना आपल्याकडे जेवायला बोलवलंय. अरे वा, म्हणजे तू मध्ये मध्ये बरं काम पण करतेस की. एक मिनिट, त्यांना इथं बोलवण्यामागे तुझा काही हेतू नाहीये ना? नाही कसा, नाही कसा, काहीतरी हेतू असल्याशिवाय मी कधीच काही करत नाही. हे बघ वीणा, राया आणि प्रांजल इथे येतील त्यावेळेला माधवरावांच्या समोर जर का तू माझ्याकडनं घेतलेल्या पैशांचा विषय काढलास ना तर लग्नाच्या वाढदिवसाच्या रात्री आपलं भलं मोठं भांडण होईल. तुमचा स्वभाव ना जरा विचित्रच होत चाललाय अलीकडे. माझा हा हेतू नव्हताच मुळी. मग काय होता? अहो माधवरावांना प्रमोशन मिळाल्यानंतर आपण त्यांना पार्टी कुठे दिलीये म्हणलं या निमित्ताने हे होऊन जाईल. बघा इतका साधा सरळ स्वच्छ हेतू होता माझा. मग ठीक, माधवरावांना बोलवलंच आहे तर त्या पैशाचा विषय प्रांजल समोर काढता येईल हे माझ्या मनातही आलं नव्हतं. बाई 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 बाई, बरं सुचवलं की यांनी. माधवरावांना जर हा विषय काढून घोळात घेता आलं तर त्यांना रायाला इथं राहायला लावा म्हणून गळे घालता येईल. अरे वा मीणा प्रधान, एका रात्रीसाठी का होईना राया तुझा घर जावई होणार हे नक्की.